आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। आई काय चाललंय तुझं? आणि तू कुणाला विचारून त्या रमाकांतच्या पुरीशी माझं लग्न ठरवलंस? मला कशाला कोणाला विचारायची गरज आहे, आई आहे मी तुझी। आणि मला पण वाटतंच की आपल्या मुलाचाही असा छान संसार थाटून द्यावा, आपल्या घरी पण अशी नातवंड खेळावीत त्याचीच तयारी करते मी। आणि त्यात एवढं तमाशा करण्यासारखं काही नाही। आणि काय रे रमाकांत, काय रमाकांत मोठेत ते, जरा रिस्पेक्ट दे। रिस्पेक्ट देणे एवढी लायकी नाही त्या माणसाची। आणि माझा संसार थाटण्याची तुझी जरी इच्छा असली ना तरी माझी इच्छा नाही। मला काडीचा पण इंटरेस्ट नाही यात। पण मी तुझं ऐकणार नाही। अगं आई तुला का समजत नाहीये, हे बघ माझ्या आयुष्यात ना मला खूप गोष्टी मिळवायच्या, माझे गोल्स आहेत, आणि ते अचीव झाल्याशिवाय मी या लग्नाच्या भानगडीत नाही पडू शकत। अगं अच्छा, म्हणजे आता माझ्या शब्दालाही किंमत नाहीये का? हे बघ तू शब्दात अडकवू नकोस मला आणि टॉर्चर नको करू प्लीज। मला तू जे स्थळ घेऊन आली आहेस ना हे स्थळ चांगलं नाहीये। अरे तो रमाकांत माणूस म्हणूनच चांगला नाहीये, म्हणून माझ्यासाठी विषय इथेच संपलाय। अरे वा, असा कसा विषय इथेच संपला? आणि तुला कोणी सांगितलं की तो माणूस म्हणून चांगला नाहीये म्हणून? त्या गिरीजानीच ना। आता गिरीजाने मला सांगायची काय गरज आहे? मला माहिती आहे ना तो माणूस म्हणून चांगला नाहीये, त्याला फक्त स्वतःचा मोठेपणा मिरवायचा असतो। गिरीजाच्या कुटुंबाला किती त्रास दिला ना मला माहिती आहे, मला विचार। हे बघ तो गिरीजाच्या घरातला विषय, त्यात आपण मध्ये पडायची काही गरज नाही। आणि तसही बाहेरून बघताना कोण चुकीचं आहे हे नाही कळू शकत, तेव्हा उगच तू जज करू नको। आणि गिरीजाच्या कुटुंबाचा विचार करण्याच्या ऐवजी जरा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर। स्वतःच्या आयुष्याचा विचार केलाय मी, मला हे लग्न करायचंच नाहीये। अहो तुम्ही काही बोलणार आहात का काय, नुसतंच बसणार आहात? तुमचा ना काही उपयोगच नाहीये। विक्रांत अरे असं काय करतोयस बाळा? अरे बाकीच्या आयांसारखं माझंही स्वप्न आहे ना कि तुझं लग्न लावून द्यावं, तुला सेटल करावं आणि आपल्या घरात अशी छोटी छोटी छान नातवंड खेळवावीत। आता तू उगच नाही नको म्हणूस बाबा। आणि त्या रमाकांत रावांच्या मुलीला होकार देऊन टाक। हे बघ तू तुझा डिसिजन माझ्यावर लादू नाही शकत, माझा डिसिजन मी घेईन आणि माझा डिसिजन झालाय, मला हे लग्न करायचंच नाहीये। म्हणजे आता मी माझे डिसिजन तुझ्यावर लादायला पण लागले का? हे बघ विक्रांत, याआधी सुद्धा मी खूप मुलींचे फोटोज तुला दाखवलेत आणि तू प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन ते रिजेक्ट केलेस, आणि आता सुद्धा तू तेच करतोस। आणि हे सगळं तू गिरीजाच्या सांगण्यावरून करतोयस। आता त्या गिरीजाचा काय संबंध, तिला कशाला उगाच ओढतीयस यार? हा माझा पर्सनल डिसिजन आहे। हा तुझा फायनल डिसिजन आहे? एकदम फायनल डिसिजन आहे। मग माझाही फायनल डिसिजन आहे। तुझं लग्न रमाकांत मयेकरांच्या मुलीशीच होणार। मीना का उगाच त्याला फोर्स करतेस? तू आपला एकुलता एक मुलगा आहे, काय होऊ देणं त्याच्या मनासारखं? तुम्ही तर गप्पच बसा। पाहताय ना, आजपर्यंत माझ्या शब्दाबाहेर नसणारा माझा मुलगा आज मला नाही म्हणतोय सरळ। आणि हे कोणाच्या सांगण्यावरून म्हणतोय हे कळतंय मला, पण ते काही नाही, विक्रांतचं लग्न होणार आणि ते मी सांगितलेल्या मुलीशीच होणार। आणि हे बघ, तुझ्या डोक्यात जर का दुसरं काही सुरू असेल ना तर ते आत्ताच थांबव, नाहीतर मग
माझं मेलेलं तोंड बघ. आता हे खूळ तिच्या डोक्यात कोणी घातलं बाबा? मला वाटतं सगळी चूक तुझी आहे विक्रम. आता मी काय केलंय? तू काही केलं नाहीस हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय? आता मला सांग, तुला किती वेळा चान्स मिळाला गिरीजाला तुझ्या मनातलं सांगण्याचा, पण तू दरवेळेला नंतर नंतर असंच करत राहिलास. विक्रांत हा सगळा त्याचा परिणाम आहे. त्याचा आणि याचा काय संबंध? अरे संबंध नाही कसा, गिरीजाचा हा विषय तू आधीच सॉर्ट आउट केला असतास ना तर तुला हे सगळं घरात आधीच सांगता आलं असत. नाही, आईने सुरुवातीला कटकट केली असती, आय अग्री, पण नंतर ती हो म्हणाली असते. मला वाटतं विक्रांत आता काही नाही होऊ शकत. बाबा तुम्ही असं नका बोलू प्लीज. हे बघा, मला हे लग्न करायचं नाहीये, तुम्हाला माहितीये. अरे पण तुम्ही काहीतरी करा ना, तुमच्याकडे नेहमीच काहीतरी भन्नाट आयडिया असतात, सांग ना काहीतरी. अरे यार काय? हॅलो गिरीजा. विक्रांत, अरे तू कुठे आहेस? मी आले तू सांगितलेल्या जागेवर. हे बघ, एक्स्ट्रीमली सॉरी, जरा घाई गडबडीत होतो अगं. बरं, मग तू आत्ता कुठे आहेस? घरीच आहे मी, निघतो लगेच. ठीक आहे, सावकाशी आहे, मी थांबते इकडे. हा आलो आलो. काय बोलली गिरीजा? सांगतो नंतर, आता घाईत आहे मी जरा. अरे आता फोनवर काय बोलली ते सांग ना. आधी आयडिया सांग, नंतर सांगतो मी, आता गडबडीत आहे, चला. अरे ए, ए, अरे एक्स्ट्रीमली सॉरी, खूप वेळ थांबावं लागणार माझ्यासाठी. अरे 10-15 मिनिटच झाले, बोल ना काय बोलायचं होतं. एक मिनिट.